प्राइम टाइम की सुरुवात आपण एका मिश्किल बातमीने करणार आहोत। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच संपलं, पण अजूनही विरोधी पक्षनेते अजित पवारांना अधिवेशनाची सवय सुटल्याचं दिसत नाही। अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं, पण कार्यकर्त्यांशी बोलत असताना अजित पवारांनी अचानक अध्यक्ष महोदय असे शब्द उच्चारले आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशाही पिकला। आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अजितदादांनाही हसू आवरणं कठीण झालं। हा सवयीचा परिणाम असल्याचं म्हणत अजित पवार म्हणाले आणि कार्यकर्ते जे होते आणि शेतकरी जे होते उपस्थित त्यांच्यामध्ये हास्याची लकेर उमटली। अध्यक्ष महोदय सॉरी सवयीचा फार वाईट परिणाम असतो मित्रांनो। अजित पवार आपल्या मिश्किल भाषणांसाठी ओळखले जातात आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीत आला। बारामतीत मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मतदारसंघातल्या प्रत्येक कुटुंबाशी समन्वय ठेवण्याच्या सूचनाही दिल्या, पण सोबतच हा समन्वय ठेवताना भलतंच काही करू नका असा मिश्किल टोला देखील लगावला। ओळख झालीये म्हणून उगाच कोणाला व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाठवू नका असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची फिरकी देखील घेतली। नको तेवढा संपर्क झाला तर पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल असं अजित पवारांनी म्हणताच सभागृहात एकच हशाही पिकला। कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या कुटुंबाशी समन्वय ठेवा आणि समन्वय ठेवा, बाकीचं काही करू नका। नाहीतर माझ्याकडे तक्रार, तुमचा माणूस येतोय राव, तिसरंच काहीतरी करायला लागला। फोनवर व्हॉट्सअप बिट्सअप काही करू नका, मेसेज पाठवू नका। आता ओळख झाली व मेसेज पाठवतो, तसला चावटपणा अजिबात चालणार नाही, मी खपून घेणार नाही। नाहीतर नको तेवढा मग आपला संपर्क होईल आणि पक्षाचा फायदा व्हायच्या ऐवजी तोटा होईल। लोक म्हणतील राष्ट्रवादी याला नको घरात घेऊ नको, असं काही होऊन देऊ नका। पुढची एक महत्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। 30 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये आता प्रवेश होतोय। माजी आमदार अशोक शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला आहे। 30 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे। 30 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। भाजपकडून पुन्हा एकदा बारामतीवर लक्ष करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। बारामतीत लोकसभा मतदारसंघात भाजप आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करताय। तब्बल 39 शाखांचं उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। यावेळेला बावनकुळेंनी पवारांमुळे बारामतीचा विकास रखडल्याची टीका केली आहे, तर पडळकरांनी बारामतीत अस्वस्थता असल्याचं म्हटलंय। अजित पवारांनी याला प्रत्युत्तर देत बावनकुळेंवर घणाघाती टीका केली आहे। गोपीचंदनी सारच सांगितलंय, थोडं शिल्लक राहिलंय माझ्यासाठी, ते मी नक्की 152 शाखेच्या उद्घाटनाच्या दिवशी मी नक्की आपल्याला सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खर तर या महाराष्ट्राला आणि या देशाला लागलेली कीड आहे, हे सांगण्याचा संपूर्ण प्रयत्न करेल। आणि मी खोटं सांगणार नाही, तुम्हाला मी पडद्यावर दाखवेल। मी पवारांच्या विरोधात बोलतो याचा अर्थ तुम्ही नीटपणे समजून घ्या, कारण पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल, तर आणि तरच तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल, नाहीतर मित्रांनो ते मिळणार नाही। सध्या आता सरकार बदललंय तर आता वेगवेगळ्या लोकांना बारामतीचं खूप प्रेम ओतू चाललेलं आहे। ते येत आहेत, कुठं कोण कुळे येत आहे, कोण काय येत आहे, कोण काय येत आहे, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण आल्यानंतर आपल्यामध्ये काही चबडब होणार नाही, आपल्यामध्ये कुठं काही गडबड होणार नाही।
काही काही नाही दादा, सहज जाऊन बसलो होतो, सहज पण जाऊन बसायचं नाही. मी खरंच सांगतो, सहज जाऊन बसलो तर मी पदाधिकारी म्हणून त्यांचं नाव तिथनं वगळेल. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत मारलेली होती आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय. राहुल गांधींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं, मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे, ते सावरकर होऊच शकत नाहीत, त्यांची लायकीच नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावलाय. ते वारंवार सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे, सावरकर होण्याची तुमची लायकी देखील नाही आहे, सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही आहे, तुम्ही काय सावरकर होऊ शकता? सावरकर व्हायला तेवढा त्याग, तेवढं जे काही या देशाच्या बद्दल प्रेम हे तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही तर या देशाची निंदा परदेशात जाऊन करताय, याच्यापेक्षा जास्तीचं काय दुर्दैव असू शकतं या देशाचं? कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती, ही हिम्मत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? माझ्यासोबत चालत आल्यामुळे जर असं त्या ठिकाणी घडत असेल तर मी रोज काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाजापासनं तर विधानभवनापर्यंत सोबत चालत नेईल, म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील. मला असं वाटतं की CM साहेबांनी सांगितलंय खरं आहे, सत्तेला लात मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये सावरकर जिवंत राहतील, कृतीमध्ये सावरकर दिसणार नाहीत. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीवर संजय राऊतांनी आपल्या शैलीमध्ये टीका केली आहे. जुने मित्र असतील तर ते नव्यानं भेटले असतील, काल सदू आणि मधू भेटले असं संजय राऊतांनी म्हटलं. तसंच शिंदेंच्या शिवधनुष्य यात्रेवरही राऊतांनी टीका केली आहे. काल परत राज ठाकरेंची भेट घेतली मग बघा, भेट घेतली तर काय करतात आम्ही काय करणार? सदू आणि मधू भेटले, बालभारती धडा होता आम्हाला एक सदू आणि मधू भेटल्याचा. भेटले असतील, भेटू द्या ना, जुने मित्र असतील ते किंवा नव्यानं प्रेम उफाळून आलं असलं कोणाचं. काल महाराष्ट्रात मालेगावाची विराट सभा झाली, त्यानंतर त्यांच्या भावना उचंबळून आल्या असतील, एकमेकाच्या अश्रू पुसायला गेले असतील. काल परवाकडे त्यांचं लोकसभेचं ते नेतेपद गेल्यामुळे ते परत वैफल्यग्रस्त झालेले आहेत. माझ्या मते डोकं त्यांचं काम करत नाही आहे. राहिला प्रश्न सभेचा तर कुठेही सभा घेऊ देत यांचा पक्ष. शेवटी एकमेकांची उणी धुणी काढणं याच्या पलीकडे यांना काहीच येत नाही. गद्दार फसवलं, पाठीत खंजीर याच्या पलीकडे यांच्या सभांमध्ये कोणी नाही, त्यामुळे त्यांच्या सभा हल्ली कोण सिरियस पण घेत नाही. आणि शेवटी बाळासाहेबांच्या नावावर मिळालेल्या हे सगळ्या गोष्टी आहेत. अजून त्या पक्षाचं, त्या संजय राऊतांच्या पक्षाचं कर्तृत्व सिद्ध व्हायचं आहे, एवढंच फक्त संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. इतरांना भेटलं त्यांचे पोट सोडे उठतो. तुमच्यासारखे तर नाही ना ते, सकाळी भोंग्यासारखं कुत्र्यासारखं भोकायचं आणि चालत जायचं आपलं दिवसभरची दुकानदारी. दिसलो का नाही मी TV वर, दिसलो का नाही मी TV वर. तो माणूस एकदाच बोलतो पण लाखातला एकच शब्द बोलतो, सगळ्याची हवा टाईट होऊन जाते. मूर्खाच्या नंदनात वावरणारा हा संजय राऊत आहे, म्हणून त्याच्यावर एवढं लक्ष देऊ नये. मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता आणि त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपनं उमेदवारी दिली असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. News 18 लोकमतचे न्यूज एडिटर चंद्रकांत फुंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. या घरात जातो माणूस
त्या घरातल्या कोणाला तरी द्यायला लागतं. पण आजारपणामुळे मुक्ताताईंचाही एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो दिसणं असणं अस्तित्व हे संपलं होतं. ते फक्त कार्यक्रमाला सुद्धा ते संपलं होतं. त्यांचे पतिराज आणि त्यांचा मुलगा दोघांनाही त्यांच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला की त्यांचा एक्झिस्टन्स ही पॉलिटिकली सोशली कमी झाला होता. त्यामुळे म्हणजे मुक्ताताई चांगल्या ऍक्टिव्हिस्ट होत्या म्हणून त्या महापौरी झाल्या, मुक्ताताई चांगल्या ऍक्टिव्ह म्हणून आमदारी झाल्या, त्यांचे मिस्टरही खूप ऍक्टिव्ह, त्यांचा मुलगा त्यांचा पदाधिकारी. पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्झिस्टन्स कमी झाला, त्यामुळे सर्वेत ते मागे आले. परंतु अर्धा पाठ जो आहे की आमच्या पक्षातल्या कोणी याच्यात तेल घालण्याचा प्रयत्न केला असं मला वाटत नाही. 43 मिनिस्टर असायला पाहिजे, त्या तुलनेत 20 असल्यामुळे जी तारांबळ झाली होती तर सगळेजण एकमेकाला सहकार्य करत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 2024 विधानसभा कुठून लढणार याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झालेली आहे. चंद्रकांत पाटलांसमोर कोथरूड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचाही पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूज 18 लोकमतचे न्यूज एडिटर चंद्रकांत फुंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली आहे. 2019 चंदगड विधानसभेचा पर्याय होता, चंदगडमधनं बिनविरोध निवडून देण्याची तयारी होती, पण राजकीय गणित आणि रणनीतीनुसार कोथरूडची निवड केल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. 2019 कोल्हापुरातल्या चंदगडसह 4 विधानसभा आणि मुलुंडचाही पर्याय होता असंही त्यांनी सांगितलं. 2024 पक्षश्रेष्ठी ठरवतील तिथून लढेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. केंद्राच्या होम डिपार्टमेंटचा सर्वे असा होता की 4 विधानसभा अशा आहे की तिथे चंद्रकांतमध्ये विजयी होऊ शकतो. तरीही काही राजकीय समीकरणांसाठी जे आज तुमच्यापुढे ओपन करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही समजू शकता की राजकीय समीकरणासाठी असा आग्रह केंद्रीय नेतृत्वात धरला की तुला कोथरूडमध्ये लढावं लागेल. बाहेर लढायचं म्हणजे समजा मला सुरक्षित करायचं असं समजा केंद्रीय नेतृत्वाला वाटलं तर याच्यापेक्षा सुरक्षित मतदारसंघ आणखीनही होते. चर्चा अशी होती की मी मुलून लढावं. दादांचं पुढचं व्हिजन काय असेल, कारण 24 येतंय. दादा आता अनेक पुन्हा चर्चा की दादा इथनं लढणार की कोल्हापुरात लढणार एकदा. नाही, मी कुठून लढणार हे माझी श्रेष्ठी ठरवती. जसं त्याला मला कोल्हापूर जिल्ह्यात लढायचं होतं 1,625 चंदगडच्या लोकांनी रांगेने उभे राहिले सगळे, एक उभा राहणार नाही, बिनविरोध काढून देतो, माझी श्रेष्ठी ठरवती. तसं आताही श्रेष्ठी ठरवतील विधानसभे बोलतात. शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटर वॉर रंगलंय. शीतल म्हात्रेंनी 25 रोजी उद्धव ठाकरे गटाच्या उर्दू भाषेतील बॅनरचा एक फोटो ट्विट केला होता. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही, हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा, उद्ध्वस्त सेना, असा खोचक टोला शीतल म्हात्रेंनी लगावला होता. यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेचा एक बॅनर ट्विट केला. हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. याच्यावर बोलाताई खास तुमच्या माहितीसाठी, कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे, अशा आशयाचं ट्विट आव्हाडांनी केलं. या ट्विट नंतर शीतल म्हात्रे आणि आव्हाड यांच्या दरम्यान ट्विटर वॉर रंगल्याचंच पाहायला मिळालं. गेल्या 28 ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिकांची सत्ता असलेल्या कोल्हापुरातल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आणि या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील आणि महाडिक आमने सामने आले असून आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. या कारखान्यावर ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिकांची गेल्या 28 सत्ता आहे. महाडिकांच्या ताब्यातल्या गोकुळवर सतेज पाटलांनी सत्ता मिळवल्यानंतर या साखर कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी आता सतेज पाटलांनी कंबर कसली आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचा, ही नवी टॅगलाईन घेऊन या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना सतेज पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. या कारखान्यातील आपली सत्ता टिकवण्यासाठी महाडिकही आता सक्रिय झाले. 10 जर राजाराम कारखान्याला ऊस घातला तर 1 फुकट घातल्यासारखं. बेडकॅलच्या तुमच्या कारखान्यात तुम्ही को जनरेशन केलं, इथेनॉल प्लांट टाकला, डिस्टिलरी केली,
सगळं तिथं तुम्ही करताय, मग राजारामला का केलं नाही तुम्ही इतके वर्ष? आता तुम्ही जाहीरनाम्यात सांगताय की आम्ही करणार म्हणून, मग 28 वर्ष झोपा काढल्या, हे ते स्वतःहून बाहेर पडले तर मग लोकांनाही कळेल की बाबा त्यांनी काय केलेलं आहे, सत्य बाहेर येईल. आणि आमची विनंती आहे त्यांना की त्यांनी बाहेर पडून सगळ्या 122 गावाचा दौरा करावा. लोकांमध्ये संभ्रम करणं, कारखान्याच्या बाबतीमध्ये दिशाभूल निर्माण करणं आणि वेगवेगळी भूमिका मांडणं, मला या निमित्तानं असं वाटतंय की नेहमीच खोटं बोल खरं रेटून बोल ही भूमिका सध्याचे विद्यमान आमदार सतीश पाटील साहेबांची भूमिका मला याच्यामध्ये आज जाणवली. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त News 18 लोकमत.